तो गुड मॉर्निंग स्टूडेंट्स। तो लेट्स वी स्टार्ट अवर अनदर न्यू टॉपिक्स टुडेज लेक्चर्स पढ़ाता शेप ऑफ मिनिस्कस। जसं कालच्या लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन पाहिली होती आपण मागच्या लेक्चर मध्ये। हे कॉनकेव मिनिस्कस कुठे येतात, त्याच्यानंतर हे कॉन्वेक्स मिनिस्कस कसे येतात, हे आपण कालच्या रात्रीच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे। तर आज पाहणार आहे आपण व्हॉट इज द शेप ऑफ द मिनिस्कस। तर पहिला शेप आपण डिस्कस करणार आहे कॉनकेव मिनिस्कस, म्हणजे कॉनकेव शेप आपल्याला कसा मिळते, कशी डिझाईन आहे कॉनकेवची। द डिझाईन इज लाईक दॅट्स, असा शेप असते आपल्यापाशी कॉनकेव मिनिस्कस, बरोबर आहे। आता हा शेप कसा मिळते आपल्याला तर बघू आपण, आणि याच्यामध्ये कुठला अँगल मिळते आपल्याला, अॅक्यूट अँगल ऑफ द कॉन्टॅक्ट, म्हणजे जो थीटा जो राहणार आहे आपल्यापाशी हा कसा असणार आहे, इट इज लेस दॅन 90 डिग्री। तर बघा मुलांनो फिगर दिस वन्स, सो फिगर 2.9A शोज द अॅक्यूट अँगल ऑफ अ कॉन्टॅक्ट बिटवीन द लिक्विड सरफेस, कुठलं, केरोसिन इन अ ग्लास बॉटल्स। म्हणजे आपल्याकडे एक ग्लास बॉटल दिली आहे मुलांनो, अशी एक छोटीशी ग्लास बॉटल आहे, बरोबर आहे। हा ग्लास कसा आहे आपल्यापाशी सॉलिड मटेरियलचा आहे, आणि आपण याच्यामध्ये काय ऍड केलं, केरोसिन ऍड केलं। आता केरोसिन जर ऍड केलं आपण तर याचा सरफेस जो मिळेल आपल्याला हा कसा मिळेल, नंतर असा कॉनकेव शेप मिळेल, बरोबर आहे, सरफेसवर। आणि याच्यामध्ये अँगल कसा राहणार आहे, अॅक्यूट अँगल्स। तर हा कॉन्क्वेक्स शेप का बरं मिळतो, तीच थेरी आपल्याला इथं डिस्कस करायची आहे। तर बघा, अ कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज ए, आता ही जी डायग्राम मी इथं काढलेली आहे, ह्या डायग्रामला झूम करून मी एक मॉलिक्यूल कन्सिडर केला आहे लिक्विडमधला। आता हे आपल्यापाशी केरोसिन आहे आणि हा सॉलिड सरफेस आहे, म्हणजे ही भिंत आहे, ह्या कंटेनरची एक ही भिंत घेतली मी अशी, बरोबर आहे। आणि ह्या कंटेनरमध्ये काय फिलअप आहे, पूर्ण केरोसिन भरलेला आहे आपण असं। आता याचा एक मॉलिक्यूल घेतला आपण या सरफेस पाचचा, समजा इथं जो याला अटॅच आहे ह्या एला, त्याला आपण नाव दिलं ए। आता हा मॉलिक्यूल्स ए घेतल्यानंतर बघा, कन्सिडर अ मॉलिक्यूल सच ॲज ए ऑन द सरफेस ऑफ अ लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर्स, म्हणजे कंटेनर जे आहे आपलं, हे ह्या वॉल ज्या ही वॉल जी आहे, ही जी भिंत आहे, हे पूर्ण आपली वॉल म्हणजे भिंत आहे पूर्ण, जी डायग्राम आपण झूम करून काढली। मग ह्या वॉलला हा केरोसिनचा मॉलिक्यूल इथं चिपकलेला आहे ह्या सरफेस, बरोबर आहे, लिक्विड नियर द वॉल ऑफ द कंटेनर। द मॉलिक्यूल एक्सपिरियन्स बोथ द कोहेसिव्ह ॲज वेल ॲज अधेसिव्ह फोर्स। आता हा जो मॉलिक्यूल्स इथं चिपकून आहे या वॉलला, हा मॉलिक्यूल्स कुठले फोर्स फील करेल, दोन्ही फोर्स, एक करेल तो कोहेसिव फोर्स आणि दुसरा अधेसिव। आता कोहेसिव जो फोर्स राहणार हा कशामध्ये राहणार आहे, या केरोसिनच्या मॉलिक्यूल सोबत, कारण का कोहेसिव फोर्स इज एक्झॅक्ट इन बिटवीन व्हॉट इज सेम मॉलिक्यूल्स, म्हणजे केरोसिनचे जितके पण मॉलिक्यूल्स आहे यांच्यामध्ये कुठला फोर्स असेल, कोहेसिव फोर्स। नंतर तोच मॉलिक्यूल जो आहे हा कुठला फोर्स आणखीन डेव्हलप करेल, अधेसिव फोर्स, कारण का हा मॉलिक्यूल्स कशाला अटॅच आहे, ह्या ग्लासच्या भिंतीला चिपकून आहे, चिपकून आहे म्हणजे ह्या सॉलिडमध्ये आणि ह्या केरोसिनमध्ये कुठला फोर्स डेव्हलप झालेला आहे, अधेसिव। आणि अधेसिव फोर्स हा कशामध्ये असते, दोन डिफरंट मटेरियलमध्ये, म्हणजे सॉलिड आणि केरोसिनमध्ये कुठला फोर्स डेव्हलप झाला मुलांनो, अधेसिव फोर्स। मग बघा, इन दिस केस सिन्स द वॉल इज व्हर्टिकल्स, बरोबर आहे, आपला जो कंटेनर आहे ही जी वॉल आहे ही कशी आहे आपल्यापाशी, व्हर्टिकल वॉल आहे, उभी आहे, कारण तुम्ही ग्लास पाहिलेला आहे, त्याचा सरफेस जो आहे ग्लास, हा जर मी ग्लास काढला तर यांच्या ह्या भिंती कशा असतात, उभ्या असतात, द वॉल इज व्हर्टिकल्स। आता बघा, आता हा जो मॉलिक्युल्स आपण ए कन्सिडर केला, एक तर मॉलिक्युल्स कसा असते आपला, असा स्पेरिकल शेपमध्ये असते। आता ह्या मॉलिक्युल्स एच्या भोवती मी असा एक स्पेरिकल शेप बनवला, ए वाल एच्या भोवती असा स्पियर, हा तुम्हाला दिसत असेल स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स,
बरोबर आहे, असा एक आपण असा ए असा एक गोल शेप तयार केला, येस ऑर नो? येस। हे पूर्ण लिक्विड आहे केरोसिनचं, याच्यावरती काय एक्झिट आहे तुमचं? एअर आहे। ग्लासच्या वर काय असणार आहे? पूर्ण एअर एक्झिट असणार आहे, ॲटमॉस्फिअर। आणि ही जी आहे ही वॉल आहे, ही भिंत आहे कशाची? त्या कंटेनरची। आणि हा मॉलिक्युल्स ए त्याला काय आहे? चिपकून आहे। आणि इथे एक इमॅजिनरी आपण असा एक स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स पाहिलेला आहे, ज्याची रेडियस किती असते? 10^-7 मीटर्स, हे आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं। स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स म्हणजे हा ए मॉलिक्युलचा जो इतका पोर्शन आहे, क्वार्टर पोर्शन, हा कशामध्ये आहे? एअरमध्ये आहे। हाफ ऑफ द पोर्शन जो आहे हा कशामध्ये आहे? सॉलिडमध्ये आलेला आहे। आणि क्वार्टर पोर्शन कशामध्ये आलेला आहे? लिक्विडमध्ये। आता लिक्विडचे जे मॉलिक्युल्स आहे केरोसिनचे, ह्या एअरवर कुठला फोर्स ऍड करेल? कोहेसिव्ह फोर्स। आणि सॉलिडचा जो पोर्शन आहे हा काय ऍड करेल त्याच्यावर? ते अधेसिव्ह फोर्स। तर बघा, इन दिस केस द वॉल इज व्हर्टिकल, द नेट अधेसिव्ह फोर्स एपी, एपी दिसत आहे तुम्हाला, द नेट अधेसिव्ह फोर्स एपी, बरोबर आहे। फोर्स इज अ व्हेक्टर क्वांटिटी, म्हणजे हा नेट अधेसिव्ह फोर्स एक एपी डेव्हलप झाला, जो कशाकडे अट्रॅक्ट होणार? ह्या सॉलिडकडे। तुम्हाला याचा ॲरो दिसत आहे, असा ॲरो आहे। आता हा मॉलिक्युल्स ए वर, हे जे मॉलिक्युल्स ए चे आहे, ए चा मॉलिक्युल्स आहे समजा हा, तर याच्यावर ते फोर्स ऍक्ट झाला, जो कशाकडे ऍक्ट झाला? टुअर द सॉलिड सरफेस, बरोबर आहे। हा एपी फोर्स ऍक्झर्ट झाला, जो सॉलिडकडे त्याला अट्रॅक्ट करेल, अधेसिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन द मॉलिक्युल्स ए। कसा आहे तो? हॉरिझॉन्टल आहे। ही लाईन तुम्हाला दिसली, कशी लाईन आहे? ही हॉरिझॉन्टल लाईन्स आहे एपी, आणि जी अट्रॅक्ट करता या लिक्विडच्या मॉलिक्युल्सला, सॉलिड मॉलिक्युल्स टुवर्ड्स इट सेल्फ, अँड द लाईन इज एपी। ओके, नंतर बघा, नेट कोहेसिव्ह फोर्स एसी ऍक्टिंग ऑन अ मॉलिक्युल इज डायरेक्टेड नियरली 45° टू द आयदर सरफेस। आता हा एसी लाईन तुम्हाला दिसली, एसी लाईन कुठला फोर्स ऍड करेल? कोहेसिव्ह फोर्स। आणि किती डिग्रीने अँगल ऍड करेल तो? 45°ने, बरोबर आहे। म्हणजे लिक्विडचे मॉलिक्युल्स, ह्या लिक्विडच्या मॉलिक्युल जे आहे केरोसिनचे, ह्या एला काय करेल? आपल्याकडे अट्रॅक्ट करेल। म्हणजे ही लाईन मी ड्रॉ केली अशी एसी, बरोबर आहे, एसी लाईन्स। ओके, किती डिग्रीने अँगलला वळत आहे तो? 45°च्या। नंतर बघा, मॅग्नेट्यूड ऑफ अधेसिव्ह फोर्स इज सो लार्ज, परंतु अधेसिव्ह फोर्स जो आहे हा एपी हा खूप जास्त असतात। का बरं? कारण का अर्ध्याहून जास्त जर स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स जर आपण कन्सिडर केला, हाफ पोर्शन, हा हाफ पोर्शन कशामध्ये निघत आहे मुलांनो? सॉलिडमध्ये निघत आहे। आणि क्वार्टर पोर्शन जो आहे हा लिक्विडमध्ये निघत आहे, आणि दुसरा क्वार्टर पोर्शन हा एअरमध्ये निघत आहे। म्हणजे अर्धा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स हा इमॅजिनरी, हा जो पोर्शन आहे हा कशामध्ये येत आहे? हा स्पिअर सॉलिडमध्ये येत आहे। म्हणून सॉलिडचं जे मॅग्नेट्यूड आहे ते कसं असणार आहे? जास्त असणार आहे। द मॅग्नेट्यूड ऑफ अधेसिव्ह फोर्स सो लार्ज, ओके, जास्त झाला, म्हणून नेट फोर्स जो आहे एक डेव्हलप होणार तिथं, नेट फोर्स ए आर इज डायरेक्टेड इन साइड द सॉलिड। म्हणजे हा एसी इथं फोर्स लागला, एपी सुद्धा फोर्स लागला, पण एपीची जी व्हॅल्यू आहे ही जास्त राहणार आहे कशापेक्षा? ह्या कोहेसिव्ह फोर्स एसीपेक्षा। म्हणून ह्या एला एसी सुद्धा उडत आहे, एपी सुद्धा उडत आहे। म्हणून एपी आणि एसीचा जो फोर्स ऍक्ट होत आहे, तर यांच्यामध्ये एक हा रिझल्टंट फोर्स ऍक्ट झाला ए आर, बरोबर आहे। एक ए आर हा रिझल्टंट फोर्स ऍक्ट झाला, हा ए आर एक असा रिझल्टंट फोर्स ऍक्ट झाला मुलांनो, ए आर। आणि तो कशामध्ये डेव्हलप झाला? सॉलिडमध्ये। का बरं डेव्हलप झाला? सॉलिडच्या साईडमध्ये। सॉलिडनेस का बरं त्या मॉलिक्युलने ओढलं? कारण का जास्त जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स आहे तो सॉलिडमध्ये आहे, म्हणून एक यांच्या एपी आणि एसीच्या मधात एक रिझल्टंट फोर्स डेव्हलप झाला ए आर, बरोबर आहे। ए आर एक रिझल्टंट फोर्स डेव्हलप झाला, आणि तो कशामध्ये ऍक्ट झाला? या सॉलिडमध्ये। तर बघा, तुम्हाला दिसत आहे ही लाईन ए आरची रिझल्टंट फोर्स आहे आपला, हा जो डेव्हलप झाला सॉलिडमध्ये एपी आणि एसीच्या अगेन्स्टमध्ये। तर पहा, फॉर अ इक्विलिब्रियम ऑर अ स्टॅबिलिटी ऑफ अ लिक्विड सरफेस, द नेट फोर्स ए आर ऍक्टिंग ऑन अ मॉलिक्युल्स ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ऍट ऑल पॉइंट्स, बरोबर आहे। आता फॉर इक्विलिब्रियम किंवा स्टॅबिलिटी ऑफ अ लिक्विड सरफेस, म्हणजे ह्या
हे जे लिक्विड चे जे मॉलिक्यूल्स आहे या सरफेस वरते या कंटेनर मध्ये जे मॉलिक्यूल्स आलेले आहे, हे कंटेनर आपल्यापाशी असं याच्यामध्ये पूर्ण लिक्विडचे मॉलिक्यूल्स आहे, तर या सरफेसच्या मॉलिक्यूलच्या स्टेबिलिटीसाठी त्याला एक इक्विलिब्रियम कंडिशन आणण्यासाठी द नेट फोर्स ए आर जो आहे ॲक्टिंग ऑन अ मॉलिक्यूल्स ए आणि कसा आहे तो मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉइंट्स. म्हणजे हा जो रिझल्टंट ए आर जो आहे हा सगळ्या मॉलिक्यूलला कसा असणार आहे, नॉर्मल असणार आहे. म्हणजे कितीच्या डिग्रीनं असणार आहे तो 90 डिग्रीनं असणार आहे ए आर, बरोबर आहे. इथं लिहिला ए मस्ट बी नॉर्मल टू द लिक्विड सरफेस ॲट ऑल पॉइंट्स, म्हणजे त्यांनी 90 डिग्रीचा अँगल तिथं केलेला पाहिजे, बरोबर आहे. सो फॉर अ रिझल्टंट फोर्स ए आर बी नॉर्मल टू द टँजेंट्स, बरोबर आहे. द लिक्विड नियर द वॉल शुड बी पाईल अप अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री सो दॅट टँजेंट ए टी टू द लिक्विड सरफेस इज परपेंडिक्युलर टू ए आर, दस दिस मेक्स द मिनिस्कस इज कॉन्केव, ओबियसली सच लिक्विड वेट्स द सॉलिड सरफेस. आता बघा इथं आता हा रिझल्टंट फोर्स ए आर डेव्हलप झाला ह्या मॉलिक्यूलवरती, इथं मी सेपरेट काढतो. हा गेला फोर्स आपला ए पी जो सॉलिड मध्ये आलेला आहे, रिझल्टंट फोर्स ऍक्ट झालेला आहे हा ए आर, आणि हा ए सी ऍक्ट झालेला आहे या लिक्विड कंटेनर मध्ये. म्हणजे ए सी जो आहे आपला हा कोएसिव्ह फोर्स, कोएसिव्ह फोर्स आहे. ए पी जो आहे, ए पी जो आहे आपला अधेसिव्ह फोर्स आहे. पण अधेसिव्ह फोर्स कसा आहे, जास्त आहे कशापेक्षा, कोएसिव्ह फोर्स पेक्षा. का बरं, कारण का हाफ ऑफ द पोर्शन इन सॉलिड पोर्शन इमॅजिनरी जो स्पियर आला, म्हणून रिझल्टंट फोर्स जो डेव्हलप झाला ए आर हा कशामध्ये डेव्हलप झाला, सॉलिडमध्येच डेव्हलप झाला. आणि हा ए आर कसा आहे पूर्ण सरफेसच्या मॉलिक्यूलला कसा आहे, नॉर्मल आहे. मग आता ह्या ए आरला आपण एक टँजंट काढली, परपेंडिक्युलर काढलं, कुठलं, ए टी, बरोबर आहे. म्हणजे हा ए आरला एक मी परपेंडिक्युलर काढला 90 डिग्रीनं, ए टी असा, बरोबर आहे. ए टी इज परपेंडिक्युलर, ही टँजंट तुम्हाला दिसत आहे इथं, बरोबर आहे. ही लाईन, आता ही लाईन ए टी कशी आहे, ए टी इज टँजंट टू द लिक्विड सरफेस अँड परपेंडिक्युलर टू ए आर. म्हणजे जो लिक्विडचा जो सरफेस आहे त्याला ही अशी टँजंट सुद्धा आहे आणि याला परपेंडिक्युलर सुद्धा आहे. म्हणजे हा झाला ए आर आणि ही झाली टँजंट, म्हणजे हा दोघांचा अँगल किती झाला इथं मुलांनो, 90 डिग्री. म्हणजे ए आर आणि ए टी मध्ये कितीचा अँगल डेव्हलप झाला, 90 डिग्रीचा. मग काल आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन पाहिली. अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन काय, द अँगल बिटवीन अ टँजंट टू द लिक्विड सरफेस अँड बाउंड्री सरफेस ऑफ अ सॉलिड, दॅट इज कॉल्ड एज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. म्हणजे आता ही जी लाईन ए टी गेली आपल्याकडे आणि इथं आता ही अशी बाउंड्री आहे, परत पहा इथं अशी डायग्राम काढली. हा झाला ए टँजंट ए टी, हा झाला रिझल्टंट फोर्स ए पी. आता ही आपली अशी सॉलिड बाउंड्री आहे, म्हणजे आता याच्यामध्ये जो अँगल डेव्हलप होणार हा कुठला अँगल डेव्हलप होणार, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट थीटा जो तुम्हाला इथं दिसत आहे हा, आणि हा किती असणार आहे, लेस दॅन 90 डिग्री. कारण का आपल्यापाशी अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन आहे, तुम्ही पाहिली आहे काल, पाहिला आपण काय डेफिनेशन होती ती, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइन एज द अँगल बिटवीन टँजंट ड्रॉ टू द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड, बरोबर आहे. टँजंट ड्रॉ टू द फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड जी ए टी आहे आणि बाउंड्री किंवा सरफेस ऑफ हा सॉलिडचा सरफेस, या दोघांमधला जो अँगल आहे दॅट इज कॉल्ड एज अँगल ऑफ थीटा, जो इथं मी काढलेला आहे मुलांनो, बरोबर आहे. म्हणून मग आता हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपल्याला किती मिळाला इथं, लेस दॅन 90 डिग्री. आणि रिझल्टंट फोर्स हा खाली या सॉलिडमध्ये ऍक्ट होत आहे, म्हणजे इथं आपण लिहिलेलं आहे बघा, अ नॉर्मल टू द टँजंट द लिक्विड नियर द वॉल शुड बी पाईल, कसं पाईल झालं ते, अगेन्स्ट द सॉलिड बाउंड्री सोबत, सो दॅट टँजंट ए टी टू द लिक्विड सरफेस इज परपेंडिक्युलर टू ए आर, दस द मेक्स द मिनिस्कस इज कॉन्केव. म्हणून रिझल्टंट फोर्स ए आर जो आहे हा सॉलिडमध्ये ऍक्ट होत आहे आणि ही टँजंट आपण याला ड्रॉ केली, तर ह्या दोन कंडिशनमध्ये इथं जो अँगल बनला
हा एंगल ऑफ कॉन्टैक्ट थीटा कसा आला है लेस दैन 90 डिग्री आणि लेस दैन जर 90 डिग्री आला तो तुम्हाला इथलं मिनिस्कस कसं मिळेल असं कॉनकेव शेपचं मिळेल. सो दिस इज द रीजन बिहाइंड दैट द शेप ऑफ द मिनिस्कस ऑफ अ केरोसिन विथ अ सॉलिड इज कॉनकेव शेप. बरोबर आहे. म्हणजे हा मॉलिक्यूल्स ए चा झाला, ही झाली टेंजेंट ए टी, हा झाला रिझल्टंट फोर्स ए आर आणि हा एक अधेसिव्ह फोर्स ए सी. बरोबर आहे. आणि ही सॉलिड सरफेस ह्या दोघांचा अँगल जो आला इथं हा थीटा तुम्हाला दिसत आहे लेस दॅन 90 डिग्री. ओके. सो दिस इज द रिझन बिहाइंड दॅट द शेप ऑफ द मिनिस्कस इज कॉनकेव मिनिस्कस ऑर अक्यूट अँगल ऑफ अ कॉन्टॅक्ट. ठीक आहे. तर कॉन्वेक्सचा जो कन्सेप्ट आहे दिस विल बी डिस्कस इन अवर नेक्स्ट लेक्चर्स. सो आय स्टॉप हियर गाईड्स.